घननील सागराचा घननाद येतो काणी, घुमती दिशा दिशांत लहरी मधी लगा। मी खळीमधून जस्ट खाली उतरलो आणि डाव्या बाजूला वळलो तर तिकडे मला अजून एक निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळाला। नमस्कार मित्रांनो, कोकणातील स्वर्ग सफारी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। सकाळचे वाजलेत 8, सकाळी आजीने मस्त घावणी बनवली होती, ते घावणी खाऊन आम्ही निघालो। तिकडे पोचायला जवळपास आम्हाला अर्धा तास लागला। तिकडे तुम्ही बघताय दोन डोंगर, त्या दोन डोंगरांच्या मध्येच निर्माण झालेली एक घर। त्या घळीवरून सुंदरशा पायऱ्या आहेत, आजूबाजूचं वातावरण लाठांच्या आवाजाने एकदम संगीतमय झालं। हे सर्व ऐकून मला विंदा करंदीकरांची कविता आठवते, घननील सागराचा घननाद येतो काणी, घुमती दिशा दिशांत लहरी मधील गाणी। चौपेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत, चौपेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत, कोटे समुद्र पक्षी गगणी फिरे निवांत। आकाश तेज भारे मांडावरी स्थिरावे, आकाश तेज भारे मांडावरी स्थिरावे, पटकी चुकार होडी लाठेत संत धावे। खरच ह्या लाठांचा आवाज ऐकून मी स्तब्ध झालो, काही बोलावंस हे सुचत नाही। निसर्गाचं सौंदर्य खूप अपार आहे, कोकणाला देवाने खूप सारं दिलंय। कोकणामध्ये तुम्ही सुंदर बीचेस, नारळाच्या बागा, सुपारीच्या बागा असं बरंच काही तुम्हाला दिसेल। त्यातीलच एक नयनरम्य ठिकाण। हरिहरेश्वर कोकणपट्टीवरील एक निसर्गरम्य असं पवित्र तीर्थस्थान। एका बाजूला हिरवगार गर्द वनाचे नटलेला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला लाठांच्या आवाजाने खळाळणारा सुंदरसा अमर्या समुद्र किनारा। नारळी पोपलींच्या बागांच्या आणि हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत वसलेलं हे पवित्र तीर्थस्थान। या क्षेत्राला दक्षिण काशी सुद्धा म्हटलं जातं। हरिहरेश्वर हे भारतातील एक महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते। हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या चार ठिकाणांच्या कुशीत आहे। गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे। या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचं मानलं जातं, त्यामुळेच याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो। हे तीर्थस्थान पेशवांचे कुलदैवत आहे। येथे असलेले काळभैरव आणि श्री योगेश्वर यांची देवळे देखील महत्वाची आहेत।
हरिहरेश्वराचे देऊळ बरेच जुने आहे, ते शिवकालीन असावे असा अंदाज आहे, परंतु बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही। पहिल्या बाजीरावाने ह्या मंदिराचा जीर्णोद्धार 1723 मध्ये केल्याचे पुरावे आहेत। येथील सर्व देवळांना खास कोकणी पद्धतीची उतीर्थ छपरी आहेत। हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे देऊळ काळभैरवाचे आहे। ह्याची एक आख्यायिका अशी आहे की बळीराजाकडून 3 पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेलं दुसरं पाऊल हरिहरेश्वरापासून सुरू झालं। तसेच दुसरी आख्यायिका अशी आहे की अगस्ती मुनी शांततेच्या शोधात भ्रमण करत होते तेव्हा येथील 4 स्वयंभू लिंगाच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले। सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर श्री हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा येथे आहे। या क्षेत्रात ज्या 4 टेकड्या आहेत त्यांच्यासारखी रचना हरिहरेश्वराच्या लिंगावर दिसून येते। या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्र जवळच्या खडकांवरून जातो। या मार्गातील 150 पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते। या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर 1 कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असे म्हणतात। या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टी सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे। या क्षेत्राला नयनरम्य समुद्र किनारा लाभला आहे। येथे फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि लाटांचा नाद आपल्या कानात घुमू लागतो। मित्रांनो, मी गळीमधून जस्ट खाली उतरलो आणि डाव्या बाजूला वळलो तर तिकडे मला अजून एक निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळाला। ह्या मोठ्या खडकाला हे छोटे छोटे तुम्हाला होल दिसतात, खड्डे दिसतात। ऍक्च्युली खड्डे येणाऱ्या लाटांमुळे आणि वाऱ्यामुळे निर्माण झालेत, पण त्याच्यामध्ये एक लेअर आहे, ती लेअर तशीच आहे। तुम्हाला इकडे स्पष्टपणे लेअर दिसेल, व्हाईट कलरची लेअर दिसेल स्फटिक रूपी। मला खरं तर खूप वाईट वाटतंय, निसर्गानं आपल्याला खूप काही दिलंय पण निसर्गाला आपण काय देतो? हा प्लास्टिकचा कचरा, ही जागा एका ठेवायची। हा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि थँक्स तेजस, तुझ्यामुळे मला इकडे यायला मिळालं। तुला कसं वाटलं इकडे येऊन? हा खरंच एवढा चांगला बीच आहे आणि एवढा नीट अँड क्लीन बीच आहे ना, जसे आपल्या मुंबईमध्ये कधीच आपल्याला बघायला भेटणार नाही असे बीच आहे तिथं। थँक्यू सो मच, चलो बाय बाय, टेक केअर।